साबुदाण्याची खीर बनवणार आहोत उपवासासाठी. त्याच्यासाठी मी साबुदाणा घेतलेला आहे. तो बघा रेगुलर साबुदाणा आहे, तो भिजवलेला नाही आहे. तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कढईमध्ये टाकते मी, कढई गरम केलेली आहे आणि हा जो साबुदाणा आहे आपल्याला भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा आपला भाजत असताना तो त्याचे लहान्यांसारखे फुटतो तो आणि त्याची साईज वाढते. हे बघा अशा पद्धतीने. हा आपला जो साबुदाणा आहे तो आता भाजलेला आहे. आता याचा याला आपल्याला मिक्सरमधनं काढायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलं आहे मी. आता आपण खिरीची तयारी करू. कढईत मी तूप घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हा साबुदाण्याचं जे पीठ आहे आपण आबडझबड केलेलं आहे. काही साबुदाणा अख्खा दिसतोय त्याच्यामध्ये आणि काही जाडसर आहे. त्याला थोडंसं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. आपण साबुदाणा तसा आधी भाजून घेतलेला आहे. खूप परतवायची गरज नाही आहे त्याला. जस्ट थोडंसं त्यानंतर अर्धा ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर आणि हा जो साबुदाणा आहे तो शिजून घ्यायचा. आता त्यामध्ये आपल्याला हे मी पेढे घेतलेले आहे खव्याचे. याऐवजी तुम्ही खवाही वापरू शकता, पण खवा वापरताना तो आधी थोडासा परतून घ्यायचा ब्राऊन होईपर्यंत आणि नंतर खीर टाकायचा. मी पेढे घेतलेले आहे ते स्मॅश करून टाकते. गॅस बारीक केलेला आहे. आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स याला मधून मधून हलवायचे, खाली डागण्याची शक्यता असते. आपल्याला कितपत गोड चालतंय त्यानुसार त्यात साखर टाकायची. साखर टाकते मी. एक उकळी द्यायची आता या खिरीला. हा जो साबुदाणा आहे आपल्याला हलवायचा आहे कंटिन्युअस, कारण तो खाली लागण्याची शक्यता असते. आता या खिरीमध्ये आपल्याला उकळलेलं दूध टाकायचं आहे. मी गरम केलेलं आहे दूध, ते टाकते. Thank you.
अशा पद्धतीने उपवासासाठी झटपट अशी साबुदाण्याची खीर तयार आहे।